सन्माननीय सूत्रसंचालक सर छान बोलत होते. बोलताना त्यांनी सांगितलं, बाबा विठ्ठल या अनेक भूमिका दिल्या, पण मी गाडीतून येत असताना एकाने एक डायलॉग म्हटला की हा लय मोठा सेलिब्रिटी लावून गेला. मी ऐकलं ते ऐका. आता जे कोणतं भिकार चोट म्हणलं असेल त्याला मला माहित पडत. आणि मी आतापर्यंत महाराष्ट्रात मी नेत्याला बोलताना विचार केला नाही तर तूही काय लायकी आहे बाब्या. येताना त्याने डायलॉग हल्ला की हा कोणता सेलिब्रिटी लागून गेला, याने खाली उतरायला पाहिजे होत. आता गाडीमध्ये संत सेना गणेश मंडळाचे अध्यक्ष होते, ते म्हणजे सर गाडी थांबू नका, डायरेक्ट स्टेज पर्यंत घ्या. आम्हाला ज्यानं कार्यक्रम ठेवला त्याने ऐकावं लागेल. आणि पहिले सर्वात महत्वाची गोष्ट, माझ्या डोक्यात सेलिब्रिटीची आवाज नाही बाब्या. यासारखे बुद्धीनं गरीब असणारे आणि हुशार असणारे माझ्या वर्गात खाली बसतात मी आल्यावर. सर 5-6 वर्ष झाले काय गोट्या खेळ नाही, माझ्यासोबत कोणी फोटो काढला काय किंवा व्हिडिओ व्हायरल केला काय न काही केला तरी माझ्या क्लासमध्ये फळा लावलेला आहे, माझ्या हातात मार्कर आहे आणि त्या गोरगरीब लेकरांचं भवितव्य घडायचं ही माझ्या अंगात असलेली कला आहे. त्याच्यापेक्षा बाहेर काही घेणं नाही. त्यामुळं काही लोक येतील नाही तर काही पाहिलं असतील आजकाल. मी तुम्हाला इथं बसलेल्या भावांना विनंती करतो की पहा, आज युट्यूब असेल ते काय भंगार चाळे करणारं इंस्टाग्राम असेल तर याच्यातून मी आवर्जून तुम्हाला सांगतो की ती प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. तुमची जागा कोणीतरी घेणार आहे. आज मी हे महीपत जागा कोणीतरी घेणार आहे, मला उत्मात करायचा नाही. आपले दिवस वाईट होते तरी आपल्यात ॲटिट्यूड होता, आपले खायाचे वांदे होते तरी कोणत्याच मायका लालकल 10 रुपये मागितले नाही म्हणून ते पहिल्यापासून ॲटिट्यूड आहे. तो असायलाच पाहिजे. आणि ज्याला हे बायांना विनंती आहे ते लहान लेकरांना जाऊ नका यार. 15 तारखेला इंदोरी थांब रे, तो वजन 20 किलो आहे, झापड मारीत मुतशील तू. असं इथं बसून बायल्यावानी कमेंट नाही करायची. ॲ ओ आहा, इथं समोर यायचं मग बोलायचं. आपले वांदे त्याच्यातच चाललेत आहे ना. नाही नाही करू द्या, कोणीच काही म्हणू नका त्याला. फक्त पोरं जे काही बोललं त्याच्याकडे हात करा, मी त्याला बरोबर घेतो फाईलवर. माय चान्स सांगतो त्याचं लग्न होणार नाही, मी डायला घालला त्याच्यावर. अरे मी अनाव धनान झालेलो मास्तर आहे सर, जमता जमता कार्यक्रम जमला आपला. मी याच्यामुळे म्हणलं की बायांना सांगितलं बाबा की लेकर शांत करा, 15 तारखेला आपला जन्म होण्या अगोदर ज्या माणसानं महाराष्ट्रामध्ये प्रबोधन पेरलंय ते म्हणजे हरिभक्त पारायण. इंदोरीकर महाराज हे आपल्या नगरीत यायलेत. आणि इंदोरीकर महाराज काय करतात माहितीये का, हे लहान लेकरं समोर दिसले की पहिले त्याला प्रश्न विचारतात. पण आजकाल लेकरं एवढे डेंजर झालेत, हे आमच्यापेक्षा डेंजर आहे. आता इथं तयारी करणारे पोर असतील तर तुम्हाला माहिती आहे ते 10 जागी क्लास करते आणि 11व्या ठिकाणी आपल्याला येते. पुन्हा म्हणते तुमच्यासारखा माणूसच नाही, थोडे कमी करा म्हणते. तसं इंदोरीकर महाराज लहान लेकराला पहिल्यांदा काय करतात, झापतात, शांत बसा म्हणतात, पण लेकरं ऐकत नाहीत. मग इंदोरीकर महाराजांनी एक नवीन शाळा केली, पोराला प्रश्न विचारायचा. मग इंदोरीकर महाराज काय करतात, कीर्तनात गेले आणि कीर्तनात गेल्यावर एकाला उभं केलं, उभा राहा म्हणले. हे उभं राहिलं, सांग म्हणे किती लिहिले तू. ते म्हणलं महाराज सावीलं, तुला एक प्रश्न विचारतो म्हणे. आता ते कुरुळा गावचं, त्यानं कमरेवर हात ठेवला, विचारा म्हणला. महाराज म्हणले सांग, 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. त्यानं महाराजाकडे पाहिलं, म्हणला 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड दोघं मोजल्यावर सारखेच होतील ना, अख्खे लोक हसले ना. पोराला राग आला. पोरग म्हणलं काही हो, आपल्याला महाराजाचा बदला घ्यायचा. मग हेच पोरग दुसऱ्या गावात आणि इंदोरीकर महाराजाचं कीर्तन. महाराजांनी कीर्तन चालू केलं, कीर्तन चालू झालं बढियापैकी. आणि कीर्तन चालू चालू असताना लहान लेकरं बोलू लागले. पुन्हा महाराजांनी म्हणले उभा राय, किती वेळ हे तू. आता हे दुसऱ्या गावात शर्ट बदलून आलं, महाराज विसरून गेले.
हे कॅन्डिडेट पहिलाच आहे म्हणून खून का बदला खून. महाराजांनी उभं केलं किती विले ते मला साविलं. सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या. ते खालून म्हणलं महाराज आगाव बोलायचं नाही. महाराज म्हणले कोणत्या शाळेत जातो तू, तुम्ही आगाव काहीच बोलायचं नाही म्हणलं. महाराज म्हणले तुला तेवढं तरी कळायला पाहिजे रे, 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. म्हणलं दोघं सारखेच पाहिजेत. ते म्हणलं नाही महाराज, आजही सांगायलो उद्याही सांगायलो, 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले कस काय. ते स्टेजच्या खाली घुसलं, त्याने 1 किलो कापसाचं गाठुडं आणि 1 किलोचं माप घेऊन स्टेजवर आलं, कमरवर हात ठेवला आणि महाराजाला विचारलं सांगा म्हणे आता काय तुम्हाला पाहिजे. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणला 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले तुला अक्कल पाहिजे, आगाव काहीच बोल नका म्हणला, आताही सांगायला 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले कस काय, हे कापसाचं गाठुडं तुमच्याकडे घ्या, किलोचं माप माझ्याकडे द्या, तुम्ही मला कापसाचं गाठुडं फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो. हे लेकर आहेत पा, हे एवढे डेंजर आहेत, यायचा नाद न केलेला बरा. आणि त्याच्यात मधात बसलेलं जे बी आहे इकडला पोर्च, या प्रत्येकाकडे इंस्टाग्राम आहे, याला मी किती बोललं संध्याकाळी हे लोकांच्या बाया झुमकरून पाहणारच आहे. इथं बसलेल्या मी तरुणांना आणि पालकांना विनंती करतो, हा महाराष्ट्र भाषणानं प्रबोधनानं डायलॉगबाजीनं सुधारणार नाही. तुम्ही कोणाचेही कार्यक्रम ठेवा, गेली वर्षानुवर्ष इथं बसलेल्या पोरांना फक्त एक विनंती करतो, संत सेना गणेश मंडळ आपण गणपतीची पूजा याच्यामुळं करतो. महादेवाला 2 मुलं आहेत, एकाचं नाव कार्तिक एकाचं नाव गणेश. पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी महादेव काय करतात, पाचारण करतात, तेव्हा कार्तिक हा काय करतो, आपलं जे काही बसायचं साधन असेल तो घेऊन काय करतो पृथ्वी प्रदक्षिणाला जातो. आणि गणेश काय करतात की आपल्या मायबापाच्या महत्वाची गोष्ट बाजूला राऊंड मारतात आणि म्हणतात माझी जी प्रदर्शन आहे ती पूर्ण झाली. याचा अर्थ तुम्ही जगात काय केलं तर न केलं तर चालतंय, पण तुमचे मायबाप तुमच्या समाजासाठी समाधानी असले पाहिजे. म्हणून आज जगातलं कुठलंही कार्य घ्या, त्या कार्याची सुरुवात त्या कार्याचा प्रारंभ म्हणून आपण गणेशाचं वर्णन करतो. किंवा नुकतंच सरांनी सांगितलं होतं की वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. म्हणजे कुठलंही कार्य घ्या, त्या कार्याची सुरुवात आपण गणेशाने करतो यांचं कान, कारण मायबापाचं खरं काम पहिल्यांदा गणपतीने ओळखले. तर आपलं काम हे काही करा, मी तुम्हाला आवर्जून सांगेल, एक भाऊ म्हणून सांगेलो, येणाऱ्या काळात अनेक वक्ते येतील नेते येतील त्या स्टेजवर बसतील, पण इथं बसल्यावर तुमच्या मनात एक दुःख असायला पाहिजे. जन्म झाला, आजोबाचा झाला, माझा बाप आहे, माझी माय आहे, गेली वर्षानुवर्ष ते शेतात काम करतात, पण माझ्या बापाच्या नशिबात आत्तापर्यंत हे स्टेज उपलब्ध झालं नाही. चला काय झक मारायची तर मारेल, रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, काय अभ्यास करायचा तर करेल, व्यवसाय करेल, उद्योग करेल, धंदा करेल, पण चला या कुरुला गावामध्ये एक नाव कमेल. मी खाली बसलेला असेल पण मी केलेल्या कामामुळं ह्या स्टेजवर या खुर्चीवर मा बाप बसेल, हे काम तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याला कुठल्या भाषणाची मोटिवेशनची गरज नाही. युवकांना अत्यंत सांगतो, इथं बसलेल्या माझ्या वडीलधाऱ्या बांधवांना देखील विनंती आहे की सध्या पोरांच्या डोक्यात सर्वात मोठा फॅड आलाय तो आहे डिप्रेशन. आणि या डिप्रेशनचं कारण काय असेल तर त्याचं एकमेव कारण आहे आपल्या जीवनाची तुलना लोकांच्या जीवनासोबत करणे. माझे दिवस बरोबर चालू आहेत, माझ्याकडे क्रेटा गाडी आहे, बायकोनं थार गिफ्ट दिलेली आहे, त्याच्यासाठी नोकरीवाली बायको आहे, हा ती हे वांदे तिचे वांदे तियाकडे 50 तिच्याकडे 30 आणि गाणे म्हणायला पहिले तो कभी कभी गम था. यानं काय परिवर्तन होणार आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपली तुलना लोकांसोबत करू नका. तुमचं तुमच्या जीवावर प्रेम आहे, डझंट मॅटर, माणूस मरण्याचा विचार करत नाहीये. म्हणजे आज माझ्याकडे गाडी आहे बरोबर चालू आहे, मग एखादं माझ्याजवळचं डायलॉग मारील सर तुम्ही आता व्हायरल झालात, तुमचं युट्यूब बढिया चालू आहे, तुम्ही काय करा फॉर्च्युनर घ्या. एखादं म्हणील मला
मोह काम काय आहे? माझ्याकडे क्रेटा आहे, मी इंडिकावाल्याकडे पाहू. इंडिकावाल्याचं काम काय आहे? त्याच्याकडे इंडिका आहे, त्यानं मोटरसायकलवाल्याकडे पाहू. मोटरसायकलवाल्याचं काम काय आहे? त्याच्याकडे मोटरसायकल आहे, त्यानं सायकलवाल्याकडे पाहू. सायकलवाल्याचं काम काय आहे? जे पैदल आहे त्याच्याकडे पाहू. जे पैदल आहे त्याचं काम काय आहे? त्याच्याकडे पायच नाही त्याच्याकडे पाहू. समाधानी जगावं लागेल ना, नाहीतर मग मला पैशाची हवाली. आपल्याला फॉर्च्युनर पाहिजेत, प्रमाणापेक्षा जास्त कार्यक्रम घेणार, 12 ते 3 वाजणार, 3 वाजता जेवणार, लय मरमर करणार. फॉर्च्युनर घेण्याच्या नादात मला ताण येणार, ताणाचा परिणाम माझ्या डोक्यावर होणार. सर लाट्या घेणार, कांगणे सर मेले, पायच फोटो लावायला 2-4 दिवस. तुलना महत्वाची नाही. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे की आपल्या पोराला आपली गरिबी कळू द्या. हे गाव सोडून बाहेर शिकायला असणारे हातवर करा. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. मैजीब काळी हे संध्याकाळी सौम्य आट्या घेते बरं, सौम्य. हे गाव सोडून बाहेर शिकायला असणारे किती आहेत? हे काही नाही. चला एवढे जण पुरीपैकी, म्हणजे मी नंतर कॉर्डलेस माईक घेऊन तू यापर्यंत येणार आहे, तुला प्रश्न विचारणार आहे. मग काम मी वक्ता बिकता काही नाही, वक्ता बी नाही आणि वक्ता बी नाही. इथं बसलेल्या पालकांना एक विनंती आहे, आपली गरिबी लेकरांना कळू द्या. बरो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, दिवाळी येणार आहे आता. इथं तुम्ही सर्व बसलात, हे खाली बसण्याचं एकमेव कारण काय माहितीये का? इथं कुठतरी गरिबी नावाची गोष्ट आपल्याला चटक लावून गेलेली आहे. आणि ती गरिबी मिटवायची असेल तर इथल कांगणे बोलल्यानं, इंदोरीकर महाराज बोलल्यानं तिहात परिवर्तन होणार नाही. घरी गेला, घरी गेल्याच्यानंतर घरासमोर कंबरवर हात देऊन उभा राहिला आणि तुला वाटलं मला मोटिवेशन पाहिजे, तुला वाटलं परिवर्तन करायचंय, तर तू काम आहे. तुया बापांचे घर बांधलं का? ते घर बांधताना इटाचं घर बांधलंय, पण तुया बापाकडं छपई करायला पैसा नाही. हे झालं तुझ्यासाठी मोटिवेशन. घरात गेलाय, गावातल्या सरपंच असेल, गावातला नेता असेल, त्याच्या बायकोनं नेसलेली साडी आणि तुझ्या माईनं नेसलेली साडी ही तू हा पाहिली, तुला कुठल्याच वक्त्याची मोटिवेशनची गरज नाही. तुझा बाप पाहिला, तुझ्या बापाच्या पायातल्या चपलेच्या अंगठ्याला मारलेला खिळा हा जर तू हा निहाळून पाहिला असेल तर तुला जगात कोणाच्याच मोटिवेशनची गरज नाही. तुझ्या बहिणीचं लग्न तू ही बहीण कोणाच्या इथं दिली, तो भाऊजी कसे कसे नखरे आपल्याला झालावे लागतात ही गोष्ट तू डोळ्यातून पाहिली, तुला कोणाच्याच मोटिवेशनची गरज नाही. घराच्या बाहेर उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये बाजावर आपला बाप झोपलेला होता आणि झोपलेल्या बापाच्या बनेल पडलेले छिद्र तू पाहिले, तुला कोणाच्याच मोटिवेशनची गरज नाही. गावात आपल्या गावापर्यंत आपला बाप 1000 वेळा पैदल आलाय, पैदल गेलाय. हे मुद्दाम तुमच्यासाठी बोललो, तुमच्या जागी बसलेलो आहे, तुमच्यासारखी गरिबी पाहिलेली आहे. आणि काही बी झालं तर गरिबीचा माज आपल्यात येत नाही. येणाऱ्या काळात दिवस वाईट आले, पुन्हा मेहनत करू, पुन्हा ती मजल वाचू. का? ज्याची सुरुवात शून्यापासून असते त्याला जगात कोणीच हरू शकत नाही. तो शून्यावर आला, डबल मेहनत करेल. म्हणजे आपल्या गावापासून फाटा आहे, त्या फाट्यापर्यंत आपल्या बापाला गावातल्या कुठल्याही माणसानं मोटरसायकलवर देखील नेऊन सोडलेलं नाही. तो रिकामा जाईल, तोच गावातला एखादा शिक्षक असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, सरपंच असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, यवन ग्रामपंचायत सदस्य असू द्या, त्याला गावातून जाणारा प्रत्येक जण फाट्यावर जाताना लिफ्ट देईल, थांबल, गाडीवर बसवल, नेऊन सोडल. आपल्या बापाला अर्जंट काम आहे, पण आपल्या बापाला कोणी म्हणणार नाही मी सहज चाललोय, काका बसा तुम्हाला त्या फाट्यावर सोडतो, नाही म्हणणार तो. त्याचं कारण आपल्या बापाचे कपडे, त्याचं कारण आपल्या बापाचं अज्ञान, त्याचं कारण आपली बहीण कोणाच्या इथं दिली, त्याचं कारण तू शिक्षण, त्याचं कारण तू कोणाच्या संपर्कात, त्याचं कारण तुझ्या घरावरले पत्र, त्याचं कारण दिवाळीत प्रत्येकाच्या घरावर लाइटिंग, पण आपल्या घराला कलरला देखील पैसे नाहीत, पण तू तुझं चित्र बदललं, ते वक्ताहून बदल. तुला रीलमध्ये लयच इंटरेस्ट आहे, इतरांचं आयुष्य पाहून तुला वाटलं मला काही आगळं वेगळं करायचंय, ते कर. तुला अभ्यासात इंटरेस्ट आहे, काही कर, पण सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या मायबापाच्या चेहऱ्यावर समाधान आणायचं असेल
तर हे तू सध्याचं वय आहे तुला काहीतरी करण्याचं. आता तू लोकांचे चाळे पाहण्यात स्वतःच जीवन वाया घालू नको. माणसाला रील लाईफ पेक्षा रिअल लाईफला महत्व द्यायचं आहे ना. कोणाचं स्टेटस ठेवल्यानं, कोणाबद्दल डायलॉग ठेवल्यानं काही काही खोके पाहिले मी, आहे ना. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे तुझ्या गल्लीतले तीन नंबर तुझ्याकडे नाही, तो चाराण्याचं खरं नाही, तुला गरज काय आहे ना. म्हणजे दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारील द्यायचं नाही. आपलं चालू काय आहे, आपले वांधे किती आहेत यावर जो सांगलो मी. मला तुम्ही मजाक म्हणले, 1 लाख 2 लाख मला पाठेल, पण त्यानं परिवर्तन होणार नाही यावर जो सांगलो. म्हणजे त्या फाट्यापर्यंत आपल्या बापाला लोकांनी का नेलं नाही, याचं एकमेव कारण आहे आपल्या घरची परिस्थिती. पण साला तू 2-3 वर्ष अभ्यास कर, तू पोलीस भी होय, तू बाप रस्त्यान भी दिसला ना, त्याच बापाला लोक फाट्यापर्यंत गाडीवर सोडतात. तू तुझा बाप फाट्यावर आला आणि तुझ्या बापान गावातल्या कोणाला फोन करू द्या, आपल्या बापाला रात्री कोणी न्यायालयी जाणार नाही. पण साला तू हे दिवस बदलले, तो चित्र चरित्र बदललं. इथं बसलेल्या भावांना मी प्रश्न विचारतो, कोणा कोणाच्या बापाकडे मोबाईल आहे त्याने हात वर करा. बापाकडे कोणा कोणाच्या मोबाईल आहे? तुमच्या बापाकडे एकाकडे मोबाईल नाही? यस. तुमच्या बापाकडे मोबाईल आहे? मी गणपतीचं उदाहरण सांगितलं, माय बापाला काय केलं, त्यांनी चक्कर मारली, कार्याचा आरंभ म्हणून गणपतीकडे पाहिला झाला. इथं असे किती जण आहेत की पोळ्याला मायबापाच्या पाया पडली होती. आता मायबापाचं काम आहे बाकीच्या यायला, समजा 10-15 मिनिटं हप्त्यातून तुम्ही मारलं तर काय बिघडायला का? मग विनंती आहे मायबापाला, हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. मायच्यान सांगतो, त्याचं चुको न चुको तरी मारा, काहीच होत नाही. हप्त्यातून एकदा त्याला हाना मात्र, काही त्याची गलती असो नसो, है ना. समजा ते घरापाशी उभे, बाप घरात चालला, जाताना त्याच्या उजव्या खानाखाली फाडकन झापड हाना. बाप घरात गेला, पाणी प्यायला बाहेर निघला, येताना डाव्या कानाखाली त्याच्या फाडकन झापड हाना. कोणा विचारलं कामून, तेरा बाप अभी भी जिंदा आहे. टाळ्या अशा भावकीत कोणी मेल्यावाने वाजवायचं नाही, वाजिल्या तर जोरातच वाजवायच्या. आवर्जून बापाला सांगायलो, कारण पोरग मोबाईल मध्ये गेलं. आता खेड्यामध्ये सर्वात मोठा ट्रेड, ह्याला वाटायला मला पैसा यावर, तुलं कोणती टाकल नाही, तुला पैशात पट्ट्यात पैसे लागतील कसे रे. त्याच्यानंतर हॅर करणारे ते भिकार चोट, त्यानं धिंगाणा केला. एकाचं तर 50-60 वर्ष वय, त्याचा चेहरा दिसला करा गेलाय. जंगली रमी पे आव ना महाराज, ओ जंगली रमी पे आव ना महाराज, ये बस आमच्या बोकांडीवर आहे, आमचे पोर रिकामे. वांदे इथं झाले की सध्या पोरांच्या मागे लागलेला ट्रेड. त्याच्यानंतर चौका चौकामध्ये असणारा ग्रुप, आणि या प्रत्येक ग्रुपमध्ये एक आशिक असते, एक एक, आणि बाकीचे 4 जण उपासी मित्र मंडळाचे अध्यक्ष असतात. अभ्यास बिभ्यास चांगला असते, छान सुरळीत चालू असते. होतंय काय माहितीये का, एकाचे हृदयाचे तार जुटलेले असतात. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. ज्याच्या हृदयाचे तार जुटलेले त्याला फोन येतो, हॅलो, हा ते पोरीचे बिले भारी आवाज आहेत. पोरीनं मोबाईल जवळ घेतला, आवाज घोगरा येतो. मोबाईल लांब नेला, आवाज गोड येतो. आणि मग ती याला म्हणती, पिलू जेवला, मी बसलेल्या भावांना सांगतो, पोरो आपण मराठीचा अभ्यास करत असाल तर पेज नंबर 268 वर माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात, आणि कुत्र्याच्या आणि डुकराच्या लेकराला पिलू म्हणतात. आता ती तुला पिलू म्हणत असेल तर तू खानदान पानदान सर्वच बदलीन भाऊ. ते किती वांद आहेत त्याच्यात, ती काय म्हणते पिलू जेवला का. आता हे आमचं दलिंदर डायलॉग म्हणते पुन्हा, नाही नाही आज दुपारी जरासं पोट दुखू लागलं आणि म्हणून मी जेवलो नाही. हे स्पीकर ऑन करून बोलते,
बाकीचे तीन उपासी मित्रमंडळाचे अध्यक्ष घ्यायला वाटते, मला भी फोन यावा, मला भी कोणतरी विचारावं, आणि याला रात्री 11 वाजता फोन येतो. हे रिटर्न लावते लावते लावलं बेजार होते, लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता लागले, लागल्यावर कळते फोन कंपनीचा होता. याचं नशीब एवढं बलत तर ते बी फोन गोवा उचलते. मग या पोरांचे वांदे काय, त्याच्यात ती म्हणती जेवला का, आणि म्हणते पोट दुखायल्यामुळे मी जेवलो नाही. ती हळू आवाजात म्हणती, तू जेवला नाही तर मग मी बी जेवणार नाही. बाय चान्स सांगतो, तिकडं ती बम जेवून असती. या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त तुझी माय आणि तू बाप जेवणार नाहीत, बाकी अख्खी दुनिया जेवलेली असती बघ्या. अख्खी दुनिया तिच्यासाठी जेवलेली असेल, फक्त तू जेवला नाही हे दुःख तुझ्या माई आणि बापाला असते. म्हणून हिंदू धर्मातला एक छान सण आहे गणेश उत्सव. 1893 याची सुरुवात आहे, लोकमान्य टिळकांनी यांची सुरुवात केली पुण्यामध्ये. याचा अर्थ होता की बाबा लोक एकत्र आले पाहिजे, याच्यातून समुपदेशन झालं पाहिजे, याच्यातून धर्मातले लेकरं घडले पाहिजे, त्यांनी देशाबद्दल स्वतःच्या धर्माबद्दल स्वतःच्या संस्कृतीबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. आणि देश देवधर्म यापेक्षा हा देश महत्वाचा आहे, तो देश त्यानं हृदयात टिकवला पाहिजे, हा उद्देश त्या काळचा होता. म्हणून युवकांना मी विनंती करायलो, पोरो काही करा, सकाळी आपल्या धर्माच्या संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ देव कोण आहे तर आपली माय आणि बाप आहे. मी तुम्हाला आवर्जून म्हणेल, तुम्ही तुमच्यापेक्षा तुम्ही मोठे व्हावेत हे कदाचित माईच्यान सांगतो आपल्या सख्या भावालाही वाटणार नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा मोठं व्हावं. चुलत भाऊ इशेज खला, तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं हे सख्या भावाला कदाचित एखाद्या घरात वाटल. चुलत भाऊ विषय खलास, धुरे बांधकोरणे त्या तेवढ्या धुऱ्यात याला काय केलंय ते काय माहीत, पण टप्पूच है ना. धुऱ्याबद्दल भांडणं 12 वाजता, 4 वाजता केस, 7 वाजता नेते इंटरफिअर, 9 वाजता केस माग, सकाळी पुन्हा दलिंदर. भारत माझा देश आहे, सुधारणार नाहीये ना, यानं परिवर्तन होणार नाहीये. म्हणजे मी तुम्हाला आवर्जून का सांगायलो की बाबा आपल्या मायबापाचं स्वप्न होतं की आपले काही दिवस बदलले, काही आपण मोठं झालो तर चला आपल्या गावामध्ये नेत्याची गाडी यायची, आपल्या गावामध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याची गाडी यायची, पण आपल्या बापाच्या नशिबात गाडी नव्हती. आपला बाप फाट्यापर्यंत जायचा कुठंतरी 20-30 वर्षानं, म्हणजे जेव्हा आपण 10वी लागलो तेव्हा बापाकडे मोटरसायकल आली. चला आपले दिवस बदलले, वर्ग 10वी का असताना मी वडिलाला जरी बोलत नसतो तर चित्रचरित्र आपल्या डोक्यात होतं. चला गावात एवढी महागाची गाडी आणायची, त्या गाडीत बापाला बसवायचं, फाट्यावर बोलवायचं, बापाचा हात ॲमरेसवर असला पाहिजे, आपला बाप पुढं बसलेला असला पाहिजे, गाडी चालवायला ड्रायव्हर असला पाहिजे, माग आपण बसलेलो असलो पाहिजे. ती गाडी मंदिरापाशी आणायची, खटकन खाली उतरायचं, मंदिरापाशी उतरल्यावर गेटचा दरवाजा उघडायचा गाडीच्या, आपला बाप खाली उतरला पाहिजे. इथं जास्त लोक जमतात, त्या लोकांच्या देखत आपण आपल्या बापाच्या पाया पडायचं. चला आपण आपल्या बापाला सलाम केला, लोक झक मारून बापाला सलाम करतील. अरे ते आपल्याला करायचंय. किती दिवस इथं बसलेल्या युवकांना मी प्रश्न काय विचारला तुम्हाला पहिल्यांदा, की तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्या बापाकडे मोबाईल आहे का, हा प्रश्न काय विचारला. तुमच्या बापानं ह्या गावात अख्खी हयात घातली, शेती केली, दिवाळीला तुमचे कपडे बदलले, पण त्याची बनेल बदलली नाही. आज तुमच्या पायात बूट आहे, अनेक पोरं गावात सेटिंग करत असतील, अनेकांना टी शर्ट माहीत आहे, लोअर माहीत आहे, नाईट पॅन्ट माहीत आहे, पण तुमच्या बापाला आणखी या गोष्टी माहीत नाहीत. आपल्याला बुटाचे प्रकारही माहीत झाले, पण आपल्या बापाच्या नशिबात ह्या गोष्टी आल्या नाहीत. आणि मग याचा राग तुम्हाला नाही तर कोणाला यावा, त्या घराकडे पाहिल्यावर चला हे चित्र बदलणार कोण, याचा राग तुम्हाला नाही तर यावा कोणाला. मग यासाठी कीर्तन करायला माझा दोष नाहीये. तुम्ही पहा आज बाय आहेत, वर्षानुवर्ष आपण कीर्तन ऐकायलो. इंदोरीकर महाराजांनी प्रबोधन केलंय, कीर्तन वेगळं प्रबोधन वेगळा, त्यांच्या समोर प्रबोधनकार शब्द लागतो. जे आहे त्या चालू परिस्थितीत बोलण्याचं काम ते करतात. पण झालं काय माहितीये का, आपण प्रत्येक गोष्ट इंटरटेनमेंट म्हणून घेतलं, हसायला बरं वाटतंय म्हणून ऐकायचंय, पण त्याच्यातून आपल्या मनाला रुजल काय हे कधीच वाटलं नाही.
मी तुम्हाला काय म्हणलं की आपण कोणाचं भाषण ऐकून परिवर्तन केलं नाही, मी कोणाची शेरोशायरी पाठ केली नाही, मी कोणाचे उदाहरणं पाठ केले नाही. मला एक गोष्ट कळली, साला परभणीत आपल्याला क्लास टाकायचा असेल तर लोकांपेक्षा वेगळं काही शिकवता आलं पाहिजे. मला ही 5,40,000 पॅकेज होतं, छान पद्धतीनं भूगोल इतिहास शिकवायचा होता. त्याला आपली भाषा आडी आली, पुढच्यान डायला खाल्ला, तुमची भाषा गावठी आहे, तुम्ही गावंडळ आहेत, तुमची भाषा आमच्या लेकराला पटणार नाही. एका महिन्यात दिवस बदलले भाऊ, त्याच भाषेवर आपण मार्केट जाम केलं, त्याचे 2,000 पोरं माझ्या ॲपमध्ये आले. आज माझ्या भाषेमुळेच आपण स्टार असेल आपल्या. आणि मी रील स्टार नाही, आय एम रिअल स्टार, नॉट रील स्टार. हा, रील स्टार म्हणजे काय? गाडी दुसऱ्याची, बेल्ट तिसऱ्याचा, बूट चौथ्याचा, आणि युवक्त बदल नाही, काही केलं बदलत नाही दिवस. हे लोकांच्या गाड्या घोड्या घेऊन व्हिडिओ करणारे लोक कधीच मोठे होत नसतात. तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल रागाला पाहिजे. झाले दिवस बदलले, पण बदलल्याच्या नंतरही ते दिवस माणसानं विसरायचे नाही. कार्यक्रम आहे, गणपतीचा कुठलाच कार्यक्रम घेतला नव्हता. पोरेत सोबत सांगितलं, बाबा गणपती उत्सवामध्ये आपण जातो, कार्यक्रम घेणार मंडळ असते, त्याच्यामध्ये संत सेना मंडळ असेल, कुठलंही मंडळ असेल, तर या मंडळामध्ये त्यांना माहित आहे 200 रुपये पट्टी देणार, 1,000 डायला घालते, नाही तर आणते भाऊ. शेवटच्या दिवशी जेवायला का आहे? डीजे लावला का नाही? डीजे शिवाय आपलं अंग चालत नाही. काय काय म्हणले असतील इंदुरीकर महाराजापेक्षा दुसरं जाणं टांग टांग टांग. हा, या पोरं काय साधे का? कच कच कांदा कापताना बोट सुईतनं वाचवली, साधे आहेत का? पण ते ह्या गावामध्ये जोपर्यंत धोतर, आपल्या गावामध्ये धोतरावाले, टोपीवाले आणि फेट्यावाले जोपर्यंत लोक आहेत का, मी रस्त्याने सांगतो, कुठेही चालताना त्यांच्या पाया पडा, धोतरावाले, टोपीवाले आणि फेट्यावाले जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत हिंदू धर्माची संस्कृती आहे, तोपर्यंत हिंदू धर्माची परंपरा आहे. हे गेले, आपल्याला हरिपाठ पाठ नाही, आपल्याला कीर्तन समजत नाही, आपल्याला पसायदानबी येत नाही, ज्ञानेश्वरी तर माहीतच नाही, आपल्याला दुसरंच माहित आहे का नाही? पोरीचा तर विषयच खाला का नाही? कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. आता तुला माहित पाहिजे कंधार तालुक्यात वन नाही. आपला एक वेगळा ट्रेड असला पाहिजे, आपल्या लोकांनी मानलं पाहिजे. म्हणून ह्या चांगल्या महोत्सवाच्या दिनी एक काम करा, आपल्या मायबापाचा सन्मान कोणी करो का नको करो, पण साला त्याचा पठ्ठ्या आपण आहे. आपल्या मायबापाचा आपण सन्मान करायचा असेल तर उद्यापासून एक काम करा, इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, खेड्यामध्ये दारूचं प्रमाण जास्त आहे, एखाद्याला म्हणलो आपण दारू सोड, ते म्हणायला आपल्याला बरं वाटतंय, का सोडायची नाही याचं दुःख त्याच त्याला माहिती आहे. पण आपल्या बापाला दारू सोडायची असेल तर पुरीचं एक काम आहे, तू शाळेला जाती, तू ट्युशनला जात असेल, तू कॉलेजला जात असेल, इथं जवळपास भरपूर कॉलेज दिसले मला ऍग्री विग्रीचे, तर तिथं जात असेल तर एक काम करायचं, सकाळी उठायचं छान पद्धतीनं फ्रेश व्हायचं, आंघोळ करायची, बॅग घ्यायची आणि बाहेर घराच्या यायचं, आपल्या चेहऱ्यावर स्माईल ठेवायची आणि आपल्या बापाला आवाज द्यायचा पप्पा. आता काय पप्पा म्हणत असेल, दादा म्हणत असेल, बाबा म्हणत असेल, तर आपल्या पप्पाला आपण आवाज द्यायचा. पप्पा बाहेर आले त्या पप्पाच्या पाया पडायचे. आपला बाप दररोज दारू पिऊन येतो, आपला बाप आपल्या माईल बरोबर पाहत नाही, घरात भांडणं करतो, आहे ना, त्याचा दोष बाप व्यसन आहे आणि बापासोबत 4-5 दलिंदर मित्र आहेत. आपलं काम काय? परिवर्तन करायचं आपल्याला. हे कुठल्या भाषणानं, व्यसनमुक्ती केंद्रानं, काही धतुरा फरक पडेना. पहिलं काम आपण उठलो, जे घरात आतापर्यंत परिवर्तन झालं नाही ते करायचं, आपल्या बापाला बाहेर बोलवायचं, बापाकडे स्माईल द्यायची, पप्पा म्हणायचं आणि आपल्या बापाच्या पाया पडायचं. बाप कोमात गेला पाहिजे. आज तर कुठला सण नाही, मग ही पोरगी माझ्या पाया काहून पडली, तो ट्युशनला जाता जाता पुन्हा माईला आवाज द्यायचा, कारण माई सण बापाचं घरात पटणं ना, त्या माईला आवाज द्यायचा मम्मी, तिच्याही पाया पडायचं. माय बी विचारात पडली पाहिजे, पोरगी पाया काहून पडली आज? ह्या दोघांना तू गेल्यावर एक तास विचार केला पाहिजे, आज काय आहे, हिचा बर्थडे आहे का? नाही. आज काय पोळा आहे का? नाही. आज कुठला सण आहे का? नाही. मग ही पाया काऊन पडली, मग काय होईल? बाप पुन्हा 5-6 वाजतील, संध्याकाळचे 7-8 वाजतील, कुठंतरी खेड्यामध्ये त्या ठिकाणी कोणतरी 90 व्यवस्था करेल, बाप दारू प्यायला जाईल, बाप ग्लासामध्ये दारूही ओतल, पण दारू पिताना बापाला सकाळचा शेण आठवल,
की पोरीनं माझ्या झोपेतून उठून मला बाहेर बोलवलं होतं, मही पोरगी माझ्या पाया पडली होती, आणि जर मी आता दारू पिऊन गेलो तर हे तोंड कोणत्या तोंडानं तिला दाखवू, त्या दिवशी बाप दारू पिणार नाही हा शब्द आपला। परिवर्तन करायचंय तर पहिल्यांदा त्याचा सन्मान करायचं शिका। त्या घरामध्ये त्याचा सन्मान झाला, कारण काय व्हायले, घरात बी सन्मान नाही, बाहेर बी सन्मान नाही, लहान होतो माय म्हणायची गब्बस तुला काय कळत नाही, शाळेत गेलं बालवाडीत बाई म्हणायला लागली ए गब्बस तुला काही कळत नाही, जरासं मोठं झालं चार पाच दलिंदर मित्र भेटले, मित्र म्हणायला लागले गब्बस तुला काही कळत नाही, शेवटी कॉलेजमध्ये गेलं ती याच्या नशिबात आली, ती बी म्हणायला लागली गब्बस तुला काही कळत नाही, शेवटी काहीच केलं नाही आणि आता लग्न झालं, एकाच वर्षात बायको म्हणायला लागली अहो गब्बसा तुम्हाला काही कळत नाही, याचं लग्न झालं लेकरू बी झालं, पाच महिन्याचं लेकरू खडा खडा बोलायला लागलं, बोलता बोलता लेकरू पण म्हणायला लागलं पप्पा गब्बसा तुम्हाला काही कळत नाही, लेकरा लेकरू झाले नातू झाले हे बाबा झाला मंदिरावर बसला आणि ती लेकरू म्हणायला लागलं बाबा गब्बसा तुम्हाला काही कळत नाही, अहो शेवटी ते मरायला आलं त्याला हेच कळालं नाही मला कळून काय घ्यायचं होतं, ये वांदे आपले झालेत। समजून कोणीच घेईना, तुमचं काम आहे उद्यापासून ती सुरुवात करसाल मायबापाच्या पाया पडण्याचं काम आपण करायचंय, का कारण मायबापाच्या पाया पडण्यात एक ताकद आहे, बंद किस्मत की कोई ताली नाही होती, सुखी उम्मीदो की कोई डाली नाही होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में साला उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं, ते काम आपल्याला करायचंय। आणि एक गोष्ट आवर्जून आहे, माय बापाचं पहिलं काम, एक राजा असतो आणि त्या राजाच्या दरबारात दोन पक्षी असतात, राजाच्या दरबारात दोन पक्षी असतात, ते फांदीवर बसलेले असतात, राजा हुश म्हणतो एक पक्षी उडतो एक पक्षी उडत नाही, इथं बसलेल्या तमाम पालकांना माझी विनंती एक मुलगा म्हणून सांगालो, एक पक्षी उडत नाही, राजा दवंडी पिटवतो जो कोणी असेल त्यांना हा पक्षी उडून दाखवा, प्रत्येक जण येतो आपल्या आपल्या पद्धतीनं जे नाही करायचं ते करून पाहतो, आहे ना, त्याच्या पखालच काठी टोचून पाय, त्याच्यापाशी हुश करून पाय, सिटीच मारून पाय, अनेक कुटाणी करतो तो पक्षी उडत नाही, एक शेतकरी येतो ते चॅलेंज ऍक्सेप्ट करतो आणि राजाला म्हणतो राजे साहेब पहा तेवढ्यात पक्षी वरती आकाशात उडालेला असतो, राजाला प्रश्न पडते अनेक लोकांना मी बोलवलं आतापर्यंत हा पक्षी उडाला नाही तू कस काय केलं, तेव्हा त्यानं पाहिलं त्या शेतकऱ्यानं ती झाडाची फांदी ठाकली होती त्यामुळे तो पक्षी उडाला होता। तर मायबापाचं काम आहे याचे लाड कमी करा, ह्या लाडाच्या ज्या फांद्या आहेत का त्या फांद्या कमी केल्या हे उडणारच आहेत, हे भविष्यात काहीतरी करणारच आहेत, भविष्यात आपलं चित्र बदलणारच आहेत, आणि नाही बदललं तर मी आवर्जून सांगितलं हप्त्यातून एकदा हाणा। बापाचं काम आहे संध्याकाळी 11 पोरग घरी आलं पहिले त्याचं स्टेटस चेक करायचं आणि त्या स्टेटसवर दिसला बर्थडे, याची स्टोरी भारी असती ना, लाखो दिलो की धडकन करोडो की बस्ती में दिलदार हस्ती दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस भिकारचोट चहा आपल्याकडूनच पिणार, याचा स्टेटस का ते करायचंय कोणाच्या संपर्कात हे करायले काय, पण वांदे काय झाले माय बापाला स्वतःला बोलायला वेळ राहिला नाही, जुन्या काळात लेकरू रडायलं माय काय करायची त्या लेकराला जवळ घ्यायची त्या लेकराला हृदयाचे स्पंदन ऐकले की लेकरू शांत बसायचं, आजकाल माय मॉडर्न झाली, लेकरू रडलं की माय त्याच्या हातात मोबाईल द्यावी तू बिचू माय बिचू, आणि मग माय पुढे आली आणि मालिका पाहिली कसोटी जिंदगी की माय मालिका पाहिली पिंकीचा इथे असो, काय ती पिंकी आमचा तर इथे खला असो, आपलं काम एकच आहे कच्चा बदाम पक्का बदाम, तुला चॅलेंज नाही भाऊ तुला प्रत्येक सिरीज माहीत झाल्या, काही काही तर 11 काही काही ग्रुप चालू व्हायले 11 पेशल लिंक येते आलं मी नेमकंच पाहिलंय तू बी पाहाय 1024 डडंग टट्टा, मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे ठीक आहे नाही, मग तुला चॅलेंज आहे का मायासारख्या असे किती बी आले आणि बोलले तर तू बदलणार आहे का नाही, हा म्हणजे महाकार्यक्रम फुकट गेला का नाही, इथं 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा तू बदलला नाही तर आता काय बदलणार आहे, इथं बसलेल्या पालकांना विनंती करतो पहिले तुमच्या मायबापांमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये प्रेम पाहिजे,
आपल्यात प्रेम नसेल तर आपण लेकराला वेळ काय देणार? इथं बसलेल्या कोणत्या पालकानं संध्याकाळी 8 ते 10 मध्ये आपल्या पोरासोबत पोरीसोबत जेवण केले? त्या हात वर करा मला। तू पालक कुठे भाऊ? मायला तुम्ही काय मजा घ्याल बोलले काय मला? शाळेत नाही तुम्हाला? मी पालक माझ्यावरती हात वरती करायले। हा इथं बसलेले किती लेत तुम्ही? किती लेत? 6वीले का? 13चा पाडा म्हणून 13चा पाडा। त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा। कळलं का? आपला मराठवाडा गावठी असेल, आपल्या मराठवाड्यातली भाषा गावडळ असेल, पण साला आपण दिलानले साप आहेत। ही मराठवाड्याची खासियत आहे। आपण मनानले साप आहेत, आणि सर्वात मोठे लेकरं कुठं घडले असतील तर आपल्यासारख्या गोरगरिबांचे आहेत। त्यानं 13चा पाडा म्हणलाय, हे परभणीत गेलं तर त्याला स्पेशल क्लास आहे। त्याला म्हणलं 13चा टेबल म्हणावं लागते, 13 टेबल। त्याला कळलं, आपल्याला समजलं आपली इंग्रजी। रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव द आन्सर। हाऊ मेनी अॅनिमल इन दिस गार्डन? हे दलिंदर पाहते, पॅरेग्राफ मध्ये अॅनिमल कुठे आहे? मागली वळ, पुढची वळ, फुल स्टॉप। 35 मार्कावर पास। तुला काय चॅलेंज आहे का? पण त्या लेकराला कमाल काय? अरे जिल्हा परिषद आहे, प्रेम आहे। पण आपल्या लोकांमध्ये प्रेम कसं आहे? आपण संभाजीनगर पासून पुण्याकडे जा बरं, प्रेम आहे आपल्याकडं। संभाजीनगर पासून पुण्याकडे जा, तिथं ट्रेनमध्ये जागा असू द्या। पुण्याकडलं काय डायला घालतंय? प्लीज हॅव अ सीट, मला थोडीशी जागा मिळेल का? पुण्याकडलं म्हणते, आणि ते छत्रपती संभाजीनगर पासून नांदेडकडे थोडीशी जागा असू द्या, आणि ते आपल्या इकडे नांदेडकडलं परभणीकडलं असू द्या, जायला खाते इकडं होय। मग त्यानं जर म्हणला महामित्र यायला आहे, लगेच दुसरा डायलॉग, ट्रेन काय तिया बापाची आहे का? प्रेम आहे प्रेम। पण एखादी पोरगी रस्त्यानं चालते आणि तिच्या स्कूटीचं स्टँड सिल्लक हे खाली पडलं, आबा बा बा बा, स्टँड स्टँड स्टँड। इकडं आमचं पोरग 4-5 उलट्या पाऊन पडू द्या, ह्याला कुणीही विचारणार नाही। पण बाबा पोरीचं स्टँड आहे, पोरीची धडक एखाद्या पोराला हो द्या, पोराला मर्यादक मारू द्या, लागू द्या, विचारणार पोरीलाच, पोराला काय नाही। आपला कार्यक्रम वेगळा भाऊ, अख्खा कायदा तुमच्या बाजून झुकलेला आहे। आता दिवाळी आहे, दिवाळीमध्ये आपल्या भावानं आपल्याला साडी केली नाही, बाबासाहेबांनी छान कायदा केलेला आहे, हिंदू कोड बिल आपल्याकडे छान कायदा आहे। ए टग्या गोटे खेळलो इथं, तू लांबस पहिले त्याची, हो तू लांब, आता मग तू इथं मायापाशी चॅलेंज नाही तुम्हाला, जाताना दगड हाण नका फक्त मला गाडीवर। म्हणजे त्याला मी म्हणत ते आलेत मस्त, त्याच्या त्याला गप्पा आहे आणि बरोबर आहे, त्याला काय घेन देत नाही, ते काय बोलायले आपला इशे नाही, मला सध्या यायचं वय हे लफडे करायला, आपल्याला काय घेन देत नाही, एक नाही त्याचं म्हणणे आपला इशे नाही। आपला एकच इशे, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवस शाळेत सुट्टी आहेत, शिक्षक बी खुश मी बी खुश। हा थांब, एक नाही तेल काहीच घेन देत नाही, पिया माग ताण आहे का नाही? काल कोणाची पुडी खाल्ली होती? आज कोणाला चारायची? काल कोणाची 90 हल्ली होती? आज कोणाला पाजायची? काही काही इथं याच्यामुळे बसलेत, बायको आली लेकर आली आणि मी एकटाच कुठं फिरू, म्हणून येऊन पाहतो काय बोलायले। पण त्या लेकरांचं आयुष्य छान आहे ना, लहानपणा देग देवा, छान वाक्य आहे। आपल्या मागं अनेक टेन्शन आहेत, काही फाईली फिरवत असतील, यादान पैसे देणे, आणि पैसे यादान कुठे द्यायले? पत्याच्या डावावर। चांगल्या ठिकाणी पैसे कोणी जादान देईन? पैसे कुठे देते? पत्याच्या डावावर। पत्या पोरायला कुठलंही टेन्शन नाही, तुम्ही काही बोला, इथं बसलेले लेकर आहेत, त्याला काय घेणते, त्यानं काय केलं असेल? इथं आल्याला फक्त ते खंबेच मोजले किती आहेत, 1 2 3 4 5 6। काही काही काय केलं असेल हे मोजले, फुलं किती आहेत। तुमच्या मागं अनेक टेन्शन आहे, येणार नव्हतो पण लई दिवसानं दिसले। आता थांब,
मी जाताना तुझी गळाभेट घेणार, तू दुःख पाहून मला रडू आले, तू झोपेत मरायला पाहिजे होत, काय फायदा आहे मायबापावर बोला कायवर बोला, त्याचं म्हणणं आहे मी सुधारणार नाही, तू किती बोल है ना। अरे कुठतरी सिरियस वादार असत, 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, आपला जन्म इंटरटेनमेंट म्हणून झाला नाही, आपल्या अस्तित्वाची परख आहे, अनेक राजे महाराज राजे झाले पण चौकात चेहऱ्यावर ते जे लखलखती तलवार आहे ना, स्वराज्य स्थापनेचा उद्देश आहे, चौकात चौकात आपला बाप उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज। अस्तित्व, अस्तित्व कायला म्हणतात, अस्तित्वाची परख झाली पाहिजे। 872 राजे होते या देशात, 872 राजे असताना एकच राजा का पुजल्या गेला, त्याच्यानंतर बापापेक्षा पोरग किती भारी पाहिजे याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शंभूराजे। त्यानंतर नाही तर कुठेही पा, राजकारणात पा, कुठेही पा, बाप भारी पोरग डिम, पोरग भारी बाप डिम, पण एकच इथं बाप से बेटा सव आशीर, छत्रपती संभाजीराजे, नॉट अ जोक। आणि तिया डोळ्यात स्वप्न कोणते, तिनं बोलायला पाहिजे, तिया डोळ्यात स्वप्न कोणते, बाहेर शिकायला सुरू असते का, बोल काही तर शिकायला सुरू, ऍग्री इथंच आहे का, मुलींचं हॉस्टेल पण आहे का, मग ना बोललेलं बरं। मी तुम्हाला आवर्जून पोरं याच्यामुळे सांगायलो की बा इथं बसलेल्या मायबापांना एक विनंती आहे, भाषणानं कोणाच्या डायलॉगबाजीनं महाराष्ट्र सुधारणार नाही, आणि मी माझ्या समोर कधीच वक्ता व्याख्याता हे प्रबोधनकार मी काहीच लावत नाही, मग पहिलं काम आहे मास्तर, फक्त आपला पिंजरा होऊ नये, लोक टपूनच आहेत। आपण कोणाचाही कार्यक्रम जगात राजांमध्ये राजा श्रेष्ठ कोणता ठरला, छत्रपती शिवाजी महाराज यांचं कारण काय, जगातल्या अनेक राजाकडं छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा प्रॉपर्टी जास्त होती, शिवाजी महाराजांपेक्षा गड किल्लेही जास्त होते, शिवाजी महाराजांपेक्षा मनुष्यबळही जास्त होतं, शिवाजी महाराजांपेक्षा आरमारही जास्त होतं, पण आपल्या राजाकडे एक गोष्ट सर्वात जास्त होती ती म्हणजे चरित्र, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगाजगात आदर्श ठरले। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो, पोरींना विनंती आहे, यशस्वी प्रकरण पहा, कोलकाता प्रकरण पाहिलं असेल, बदलापूर प्रकरण पाहिलं असेल, पण त्याच्यातून यशस्वी प्रकरणातून एक सल्ला भाऊ म्हणून तुम्हाला द्यायलो, बिना कामी टाळी एका हातानं वाजत नाही, कायदा आहे टाळी एका हातानं वाजत नाही, यशस्वी प्रकरणातून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, टाळी एका हातानं वाजत नाही, नसता घटनेमध्ये कायदा आहे, एखाद्या पोरानं पिहाकड 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर इथं पोलीस बांधव आहेत, एखाद्या पोरानं तुझ्याकड 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून तुला गाडीत उचलून टाकतात, तुला पुढच्या सीटवर बसवत नाहीत, मागल्या तारातून दिसला पाहिजे तू, त्याच्यानंतर तुला टायरमध्ये कुतुकुतू मारतात आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं तू लय काम आहे, सध्या त्याचा तू उपभोग घ्यालाय, तुला बसता भी येत नाही आणि ते भी करता येत नाही, पण एखाद्या पोरानं पोरीकड 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आपल्या भावाला उचलून पोलीसवाले मारतात, पण मला प्रश्न आहे पोलिसांना की ताईला कस काय माहित की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं, टाळी एका तन वाजती का, हा थांबता या किरिम्यामुळे मायनस आहे तू, आमचं पोरग पोरीला डायरेक्ट नंबर मागत नाही, खरं सांगलो याला दोषी मुली आहेत, आणि मुलींना विनंती आहे आपल्याला आपल्या घराचं चित्र बदलायचंय, इथं बसलेल्या बहिणींना विनंती आहे, भावांना विनंती आहे, आपल्या बापाकडे मोबाईल आहे, आपल्या बापानं कधी स्टेटस ठेवलं का रे जस्ट एन्जॉय इन गोवा, आपल्या बापानं स्टेटस ठेवलं पुरी हो,
जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर? नाही. हे स्टेटस ठेवलं उन्हाळ्यामध्ये कोणा? तो गावात एखादा शिक्षक असल, ग्रामसेवक असल, नेता असल, लोकप्रतिनिधी असल, कुठं गेले म्हणले? फिरायला गोव्याला गेले असं ऐकलं असेल दिवाळीत उन्हाळ्यात. कोण गेलं? शेतकरी गेला नाही. शेतकऱ्याचा कार्यक्रम तर कोणी हल्लाच, तो गेला नाही. मग आपला बाप शेतकरी आहे, आपल्या बापानं स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन गोवा? नाही. आपल्या माईच्या कधी व्हॉट्सअपला स्टेटस आहे का जस्ट एन्जॉय? आता कारण मुलीची इंग्रजी भारी झाली, कमी शब्दात शब्द आले आहे ना. बहीण असेल तर तिच्यासोबत लिहायली विथ माय सिसो, सिस्टरची स्पेलिंग आहे ना सिसो. त्याच्यापेक्षा पुढे गेल्या विथ माय बेस्टी. हा, आणि ते फोटो काढताना पुन्हा तोंड वाकडं करायला, हा ओह विथ माय बेस्टी. त्याच्यात पुढे पुन्हा विथ माय ब्रो, आणि ब्रो कोण? मानलेला सका नाही, मानलेला कॉलेज मधला. तिचा कुटाणा याला माहीत, याचा कुटाणा तिला माहीत, आहे का नाही? हाय रे मानलेला ब्रो. त्यांना होत नाही. इथं बसलेल्या मुलींना विनंती मी आवर्जून करायलो, त्याच्यानंतर लग्न झाल्यावर लिहायल्यात विथ माय हॉबी. आम्हाला लहानपणी शाळेत शिकवलं तो हॉबी म्हणजे छंद, आणि ह्या लग्न झाल्यावर लिहायल्यात विथ माय हॉबी. आणि हे बी लिहायलाय अनावधानात लग्न झालं याच, आणि हे लिहायलाय विथ माय लाईफ लाईन. आम्ही पाईपलाईन ऐकली होती भाऊ, लाईफ लाईन नव्हती ऐकली. उपकार आहे तुमच्यावर, तुम्हाला इंग्रजी येत नाही जगाला माहित आहे. हॅपीची स्पेलिंग येईन तुला, एस टाकल्यावर बाकीचं खालून यालंय. तुला बर्थडेची स्पेलिंग येईन, बी टाकल्यावर बाकीचं खालून यालंय. टपाक टुकुक सेन अॅनिव्हर्सरी मग ते इसेज खलास. तर मी पोरींना सांगायलो एस एस सी प्रकरण का घडतंय, तर पहिल्यांदा आमचं पोरग डेंजर आहे. आमचं पोरग पहिल्यांदा चेक करतंय पोरगी स्नॅप चाटला आहे का, हुशार आहे आमचं. बाकी त्याला जगात काही शोधो का ना शोधो, याचा शोध पक्का घेते. दुसऱ्यांदा पाहतंय ती इंस्टाग्रामला हे का, मग पाहतंय तिचा अकाउंट प्रायव्हेट हे का, रिक्वेस्ट पाठवतंय. नंतर मॅसेंजर मध्ये तिला एक टिंब पाठवते तो सेंड. आमची ताई पाहत नाही, ऍटिट्यूड. आमचं पोरग डेंजर, आमचं पोरग दोन टिंब पाठवते, आमची ताई पाहत नाही, ऍटिट्यूड. आमचं पोरग डेंजर, आमचं पोरग ताईला तीन टिंब पाठवते, टुपो 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 सेंड. आता तीन टिंब म्हणल्यावर ताईला मी माहिती का आहे, आणि तुला बी माहिती का आहे, आणि तुला माहीतच नाही. मग आमचं पोरग काय करतंय, त्याच्यातूनही ताईला करायला नसेल. मग आमचं पोरग काय करतंय, पहिल्यांदा एक टिंब स्पेस चार टिंब स्पेस तीन टिंब सेम. हे सर्व छिद्रे चाळी यांनी केलेले. मी तर म्हणतो हा कार्यक्रम ठेवण्यापेक्षा प्रत्येकाला बोलवायचं होतं, दोन दोन फटके अन्न आणि झाला म्हणायचा कार्यक्रम. हे काम होतं मायबापाचं, हे जे बोलायलो का त्यावर जो सांगलो. त्याच्यानंतर आमची ताई मॅसेजला रिप्ले देते, हम यस यम 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 हम म्हणलं झाला कार्यक्रम भाऊ 50%. आमचं पोरग त्याच्यात हुशार, मग काय करतंय ती हम म्हणली की आपल्या मोबाईलमध्ये एक चित्र आहे पा, गुलाबी रंगाचं पिंपळाचं फुल आहे. मग हे पोरग तिला पाठवते, त्याच्यात बी जादू आहे, ती पिंपळाचं पान काढते, मग त्याच खाली जाते जुई झपाक जुई झपाक. मग आमचं पोरग काय करते, तिला नंबर मागते, ही नंबर देते. शहरात शिकणाऱ्या तमाम पुरींना विनंती आहे, हे आपल्या सोबत येईल, कॉफी शॉपला बसेल. प्रत्येक पोराला सुंदर मुलगीच का आवडती, तर प्रेम प्रेम या कन्सेप्टपेक्षा शारीरिक भूकेसाठी प्रत्येक जण प्रेम करायलाय. सध्या सत्यताही प्रेमात नाही, तुला प्रेम झालं तर 25 वर्षे ज्या मायबापानं तुला पालन केलंय, 25 वर्षे तुझ्या लग्नाचा प्रश्न त्याच्या डोक्यात आहे, आणि 25 वर्ष साला मला माझ्या मुलीचं आगळं वेगळं कन्यादान करायचंय, माझ्या मुलीचं मला चित्रचरित्र बदलायचंय. तर प्रेम तुला तिया माईवर व्हावं, प्रेम तुला तिया बापावर हो, प्रेम तुला तिया घरावर हो, प्रेम तुला मायबापाच्या डोळ्यात पडलेल्या स्वप्नावर व्हावं.
हे काम तू करायचंय. तुला अंगार भंगार कोणतरी डायलॉग हनेल, त्याच्यासोबत तू कॉफी शॉपला जाशील, त्याच्याकडे 50 रुपये, तुझ्याकडे 30 रुपये, आणि त्याच्यात ते तुला डायलॉग हणाल, तुला काय हवं. तू डायलॉग हनशील, मला पिझ्झा हवा. त्याच्यात तुला त्या काट्याचा चमचा देईल, त्याला 5 काटे, तू टुप 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 करशील, बारीक ता घास घेशील, तुझ्याकडे एक छोटासा रुमाल आहे. आपल्या माईला विचारायचं, माईला रुमाल माहित आहे का? नाही. आपल्या बापाला रुमाल माहित आहे का? आपल्या बापान जेवण केल्यावर काय केलंय? धोतर वरती घेतलंय आणि तोंड पुसले. आपल्या बापान काय केलंय? असं तोंड पुसले. आपण मॉडर्न मनात आणायचंच नाही. मला लय लोक म्हणले, सर तुम्ही ड्रेस कोड बदला, है ना, ते नेते बी ते बोलतात तसा ड्रेस घाला. अख्ख्या नेत्याचा कार्यक्रम मी करायलो म्हणलं, याचा ड्रेस घालून नेता होण्यापेक्षा आपलं जे काम आहे ते जगात नंबर येईल ना, तेच करूया ना. मग हे पोरग येईल, नंबर घेईल, तू कॉफी शॉप पर्यंत जाशील, ते म्हणील पिझ्झा, तू पिझ्झा ऑर्डर करशील, बारीकसा घास घेशील. आणि घास घेतल्याच्या नंतर त्या बारीकसा रुमालानं घोट पुसील. आमचा उपासी मित्रमंडळाचा भाऊ तुझ्याकडे पाहिल, याचं भांडवल संपलेलं, 50 तर पिझ्झ्यात घेतले, 30 उरले, 80 रुपयाचं भांडवल. तर तू काट्याच्या चमच्यानं खाऊन बारीकशा रुमालानं नाटकं करायचे नाही. गावाकड घरात तू भिंतीकड तोंड करून परातीत काला करून तू जेवलेली आहे. काय हवं तर डायला खाते हॉट कॉफी. तुला हॉटची स्पेलिंग येई ना, कॉफीची येई ना, आणि त्याच्यात ही म्हणते तुला काय हवं, हॉट कॉफी. गावाकड तू परातीत काळा चहा पिणारा डुकर तोंड्या, तुला कयाल हॉट कॉफी विथ कॉफी पाहिजे. आपलं काम हे आपल्या माईनं आपल्या बापानं स्टेटस ठेवलं नाही, कोणतं, जस्ट एन्जॉय इन गोवा, जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर. आपल्या माईला पिझ्झा माहीत नाही, आपल्या बापाला कॉफी माहीत नाही. तो अभ्यास कर. गावाकड ग्रामपंचायत आहे, गावात ग्रामपंचायतीची सभा आहे, तो बाप कुठं उभा असतो? पारावर सभा आहे, कुठंतरी कोपऱ्यात आपला बाप उभा असतो. इथं येऊन आपला बाप जरी गावातल्या एखाद्या समस्येवर बोलला, गावातले 4-5 फटुरे डायलॉग म्हणतात, काका बाहेर अग बसा, तुम्ही मधात बोल नका. आपल्या बापाला म्हणता, पारावर 10-12 जण बसले, तू बाप उभा आहे, आणि तिथं 12-13-14 वर्षाचे पोरं असतील, तर आपल्या बापाला मंदिरावर बसायला ते जागा देत नाहीत का? आडवी येते गरिबी, आडवी काय येते गरिबी, आडवी येते बापाच्या पायातली चप्पल. त्या ग्रामपंचायत मध्ये चर्चा चालू आहे. आपला बाप मधात डायलॉग भी मारायला गेला, बोलायला भी गेला, सत्य बोलायला गेला, तरी आपल्या बापाला गावातले 4-5 जण बोलू देत नाहीत. काल परवा उदाहरण घेतलं, एक नेता शेतकऱ्याला थापू लागला, मी मुद्दाम बोललो त्याच्यावर. गावातल्या लोकांचं काम होतं, तो गावातला ज्येष्ठ होता, त्याचा सन्मान करायचा होता, मंत्री महोदयाला म्हणायचा होता, काकाला बोलू द्या. गावातल्या लोकांनी गावातल्याचा सन्मान करायचा होता. नेता 2-3 दिवस येईल, फ्लॅश मारेल, हवा मारेल, अरे तुमच्या गावातले ऋणानुबंध टिकले पाहिजे, आपलं गाव एकत्र आलं पाहिजे, गावातली एखादी समस्या आहे तिच्याबद्दल आपण जागरूक झालो पाहिजे. पण आपलं म्हणणं काय, इंग्रजांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य केलं नाही, बळजबरी स्वातंत्र्य दिलं आपल्याला. 1947 आपल्याला युद्ध करावं लागलं नाही, इंग्रजांनी बळत भारत सोडून निघून गेले. आपले लोक थांबा म्हणू लागले, ते म्हणले नग नग, इथं जर लय दिवस थांबलो तर तुमचे दलितर गुन्हा आम्हाला लागतील, म्हणून इंग्रज निघून गेले. 1947 काय युद्ध झालं का? नाही झालं. का? त्यांना कळालं, अरे वेस्टर्न चर्चिल आपल्या देशाला स्वातंत्र्य देताना म्हणला, एका घरातले भाऊ भाऊ एकत्र राहत नाहीत, एका घरात इथं बहीण भाऊ एकत्र राहत नाहीत, एका घरात नवरा बायको इथं एकत्र राहत नाहीत, आम्ही देश दिल्यावर तुम्ही काय धतुर एकत्र राहणार आहे. आज तेच चालू आहे, जातीत जातीत भांडणं चालू आहेत, धर्माधर्मात भांडणं चालू आहेत, घराघरात भांडणं चालू आहेत, भावा भावाचे धुऱ्यावरून मर्डर चालू आहेत. मग खरंच सांगा, इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य बळजबरी दिलं, कारण ते म्हणले होते आम्ही गेल्यावर तुम्ही सांभाळणार नाही. इंग्रजांनी तुम्हाला मारलं बी, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याच्यात आपल्याने काय काय डायलॉग घाला, मायापेक्षा तर 4 धक्के त्याला जास्त मारले. तुमची मेंटॅलिटी काय साधी आहे का? म्हणजे एवढं होऊन बी आपल्यात सुधारणा नाही का? आवर्जून सांगितलं, बाबा आपण कॉफी पित असताना, पिझ्झा खात असताना आपल्याला खायचा आहे. आपल्या मायबापाच्या नशिबात नाही का, ते आपल्याला करायचे. आपल्या घरात गाडी नाहीये, पहिला पगार तो आला पाहिजे. नीट करायली तर नीटच करायची, नाहीतर नांदेडला गेली नीट करायला आणि नीटच आली, कामाचं नाही.
नीट कर काय करायचं कर, कंसाला पहिला पगार झाला ना फाट्यावर गाडी बोलवायची, फाट्यावर आपल्या बापाला फोन करायचा, त्या गाडीत बापाला बसवायचं, गावात आणायचं, आपल्या माईल सोबत बसवायचं, भावांसोबत बसवायचं, ड्रायव्हर घ्यायचा, आणि आपल्या बापानं आतापर्यंत स्टेटस ठेवलं नव्हतं ना, पहिला पगार तो पगार खर्च करायचा, आणि मग गोव्याला जायचं, महाबळेश्वरला जायचं, त्या ठिकाणी पॉईंट आहेत, त्या पॉईंटवर माय बाप भाऊ उभा करायचा, तो पुढे उभं राहायचं, आणि मग सेल्फी काढायची, जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर विथ मम्मी पप्पा. ते काम तुला करता आलं पाहिजे जे आपल्या मायबापाच्या नशिबात नाही, त्याला ते छक मारून आपल्याला नशिबात आणता आलं पाहिजे. आपल्या बापाचा सन्मान झाला पाहिजे. अरे हेच या बापाला आतापर्यंत लोकांना बोलू दिलं नाही. आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला गेला. का? गावात जर पारापती गेला कोणी बोलाव तर गावातले चार पाच भिकाचोट असतात, काका गबसा तुम्हाला काही कळत नाही. आपल्या बापाला बसायला कोणी जागा देत नाही. आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो आणि सूर्य मावळल्यावर घरी येतो, हाय ते खातो, झोपी जातो, पुन्हा उठतो. पण एमपीएससी कंबाईन मार्फत पोराचा रिझल्ट आला, पीएसआय एमपीएससी कंबाईन मार्फत पोराचा रिझल्ट आला, एसओ महाराष्ट्र पोलीस दलात पोराचं सिलेक्शन झालं. तू कुठतरी नर्स झाली, पोलीस झाली, तलाठी झाली, ग्रामसेवक झाली, ज्या गावातले लोक तुझ्या घरी आलेले असतात, भाऊकी इथलं इथलं पोरग आहे ना, असे असे पाहुणे आहेत, पोरग चांगले आहे, तू जराशी रंगाने इकडं तिकडं असेल तर घरी एकदा चेक करा, आपल्या घरात चहा प्यायला जे कप आहेत का, त्या कपाला कानं पण नाहीत. आपल्या इथं पाहुणा आपल्या पोरील पाहायला आला तर आपल्या माईला शेजाऱ्याच्या घरातून कप आणावं लागतात. आपल्या बापानं जस्ट एन्जॉय वाटतो म्हणून कधी पोहे खाल्ले नाही, त्या पाहुण्याच्या व्यवस्थेसाठी आपण पोहे करतो. तो पाहुणा आपल्या इथे येतो, आपल्या इथं साडी बरोबर नसेल तर शेजारण्याच्या घरात जी नवीन नवरी असेल तिची साडी नेसून आपण त्याला दिसावं म्हणून जातो. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट चहा पाणी झाली तो सांगतो, नंतर सांगतो, आणि रात्री 10 वाजता त्याचा फोन आपल्या बापाला येतो की आम्हाला लग्न करायचं, त्या पोरानं तुला नापसंत केलेलं असते, याचं दुःख तुझ्या बापाला माहीत असते की माझ्या काळजाच्या तुकड्याला ह्या पोराने का नापसंत केलंय. पण साला तो हा रिझल्ट आला ना, ज्या भाऊकीन डायला घालले का की मा घरी तू हा फोटो घेतात, मंदिरापाशी तो बॅनर लावतात, एकीकडे तू हा फोटो, एकीकडे तुझ्या बापाचा फोटो. बाप 9 वाजता उठते, टाईट कपडे घालते, मंदिरापाशी जाते, ज्या मंदिरावरल्या लोकांना आतापर्यंत जागा दिली नव्हती का तेच बाजूल सरकतात, काका बसा म्हणतात, तो बाप तिथं थाटात बसतो, बसल्या बसल्या मिसीवर ताव देतो, आणि ताव देता देता तिला फोटोकडे पाहतो, आणि फोटोकडे पाहून बसलेल्या लोकांना म्हणतो चला नाद केला आपल्या पोरीन वाय नाही जाऊ द्यायला यार. हे काम करायचं, हे काम करण्यासाठी प्रेरणा लागत नाही, ते काम करण्यासाठी कोणाचा आपल्या परिस्थितीचा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. स्टेटस ठेवल्यानं स्टेटस बनत नाही, ज्याचं स्टेटस असतंय का त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका, ते स्टेटस बनवावं लागल तेव्हा लोक स्टेटस ठेवतील. गर्दीचा कारण म्हणायचं गर्दीचा भाग नाही, आपल्यासाठी लोक जमा होतील. अर्थुनिष्ठा कॉन्स्टेबल होय, 4 लोक सोबत उभं राहतात, तू तलाठी होय 50 लोक सोबत राहतील, तू नेता होय 100-200 लोक सोबत राहतील, तू शेतकरी आहे मायबापा जे करत आले तेच करत आला, जगाच्या प्रश्नासाठी तू झटत आहे पण त्याची किंमत इथं नाहीये. शेतकरी म्हणून एक काम करा, कुठल्याही क्षेत्रात जा, नोकरी लागा, मोठे व्हा, पण भिकार तोटावानी शेतकऱ्याकडून मेथीची जुडी घेताना भाव करू नका. आपल्या बापाचा सन्मान आपण करा, त्याला पाहिजे ती किंमत द्या. राहिली गोष्ट भाषणानं परिवर्तन होत नाही, 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराज भाषण दिलेत काहीच परिवर्तन नाही. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? आपल्या इथं. जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत? त्याच्यात पुन्हा मर्यादा कुठे आहे? आपल्या इथं मर्यादा भानामती केकामती अंगात कोणाचे आले? गरीबाच्या. शुक्रवार हे लिंबी घेऊन चला म्हणा, तिच्या अंगात येते देवी येते. ती अंगात शिवाजी महाराज कोणी येईल बापा? देवी येते म्हणा, आणि ती बी डपडीवर झुलायली, डटांग टटांग ओहो सुधरा. गोरगरिबाच्या अंगात देव कस काय आला बाबा? संसदेत बसलेल्या खासदाराच्या अंगात यावा, ह्या सभा चालू खासदार झुलाव है ना. आमदार एखाद्या कार्यक्रमाला रिबीन कापता कापताच आमदाराच्या अंगात आलं म्हणले झालंय का? अंधश्रद्धेच्या बाजूला पडा. म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं? जोरात बोला. म्हणजे भारतात.
जगातले सर्वाधिक देवा कुठं? जोरात, जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? जगातले सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं? कीर्तनकार कुठं? वक्ते कुठं? व्याख्याते कुठं? कीर्तनकार कुठं? दलिंदर कुठं? भारतात सांगा ना, जगातले सर्वाधिक देव आपल्या इथं, संत आपल्या इथं, प्रबोधनकार आपल्या इथं, वक्ते आपल्या इथं, दलिंदर आपल्या इथं, गरीबाचा पैसा खाणारे भिकार चोर आपल्या इथं, गरीबाला त्रास देणारे आपल्या इथं, है ना, धुरे कोरणारे आपल्या इथं, है ना, सिमेंट रोड गायब करणारे आपल्या इथं, डांबर रोड गायब करणारे आपल्या इथं, शाळेची घंटी चोरणारे आपल्या इथं, शाळेचा पत्थर गायब करणारे आपल्या इथं, बदल काय? अरे जगातला एकमेव देश आहे जिथं पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडात बांधून ठेवला ते, पानपोईवरला ग्लास बांधून नाही, पक्की एडिंग करून. आता ग्लास न्यायला कोण येते? जपानचे लोक येतात. अरे या देशामध्ये बँकेत 2 रुपयाचा पेन बिना ढाकणाचा सुतळीन बांधून ठेवावं लागते, काय धतुरा परिवर्तन होणार आहे? ते जपान जर्मनीचे लोक सीट बीट फाटल म्हणून गाडीमध्ये बसले तर सुई धागा सोबत ठेवतात, नवरा बायको दोघं मिळून सीट चिवतात. आपल्या इथं एसटीत बसते, सीटात पहिली एक बोट घालते, दुसरं बोट घालते, तिसरं बोट घालते, आणि जोपर्यंत सीटातला पुठ्ठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती लाभत नाही. आता हे इथं बसले, इथं बसल्या बसल्या यानं काय केलं, चटईला छिद्र एका पाहिले, एक धागा निघाला, एक कहाड, दोन कहाड, जोपर्यंत खालची जमीन याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. जगाला बदलायचं असेल तर पहिल्यांदा आपली नजर बदलली पाहिजे, मायबापाचा सन्मान करा, आपली संस्कृती जपा. मुलींना कळकळीत विनंती आहे, आयऱ्या गायऱ्यांना थुऱ्यांच्या प्रेमात पडण्यापेक्षा आपल्या मायबापाच्या स्वप्नाच्या प्रेमात पडा. इथं बसलेल्या पोरांना विनंती आहे, काय करायचं करा, येणाऱ्या काळात संतसेना गणेश मंडळ पुढच्या वर्षी कार्यक्रम ठेवील, त्या कार्यक्रमामध्ये तू कुठतरी लागलेला असेल, तू एखादा उद्योग केलेला असेल, व्यवसाय केलाय, पैसा कमवलाय, गावात या घराचं चित्र बदललंय म्हणून तुव्हा नाही पण तुझ्या मायबापाचा इथं सत्कार होईल एवढं काम तुझ्याकडून व्हावं एवढी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी आणि त्याच्या मस्तकावरची धूळ झडकून काढण्यासाठी आणि आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलात. खरं तर माता पिता हे आपलं सर्वस्व असून तेच आपलं मंदिर आणि तेच आपलं दैवत आहे. म्हणून मी आपल्यासाठी म्हणेल की मत कर मंदिर में भगवान की तलाश, मत कर मंदिर में भगवान की तलाश, भगवान रहते है अपने घर द्वार. झुक जा माता पिता के चरणों में, झुक जा माता पिता के चरणों में, खुल जाएंगे सब जीवन के महाद्वार, जीवन के महाद्वार.